केवळ बदनामीसाठी आणि अध्यक्षपदावरून खाली खेचण्यासाठी त्या आठ संचालकांनी कारस्थान रचलं पण षडयंत्र रचणारे ते आठ संचालक खरे चोर आणि बदमाश असून महामंडळाच्या पैशाची लूट करण्यासाठी त्यांनी मला बाजूला करण्याचा प्रयत्न केला असा आरोप अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केला मुळात महामंडळाच्या घटनेत अविश्वास ठरावाविषयी कोणतीही तरतूद नाही त्यामुळे हा ठराव आणि गुरुवारची सभा बेकायदेशीर असून संचालक मंडळाच्या गैरकारभाराविरोधात आपण न्यायालयात दाद मागणार आहोत अशी भूमिका राजे भोसले यांनी आज पत्रकारांशी बोलताना मांडली अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीची गुरुवारी कोल्हापुरात झाली होती या आठ संचालकांनी बहुमताच्या जोरावर महामंडळाच्या अध्यक्षपदावरून मेघराज राजे भोसले यांची हकालपट्टी केलीय आणि धनाजी यमकर यांना प्रभारी अध्यक्षपद दिलंय या पार्श्वभूमीवर आज मेघराज राजे भोसले यांनी पत्रकार परिषदेद्वारे आपली भूमिका मांडली मुळात कार्यकारिणीची मिटिंग ज्या विषयांवर होती त्यावर झालीच नाही विषयपत्रिकेवरील विषय बाजूला ठेवून संचालकांनी सुरुवातीपासूनच फक्त आपल्या राजीनाम्याची मागणी करत गोंधळ घातला अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्याबाबत महामंडळाच्या घटनेत कसलीही तरतूद नाही तसंच कार्यकारिणीच्या सभेत विषय पत्रिकेवर हा विषय नव्हता आयत्यावेळी अध्यक्षांच्या विषय मांडावा लागतो यातील कोणतीही प्रक्रिया न करता केवळ बहुमताच्या बळावर आपल्याला पदावरून खाली खेचण्यासाठी संचालकांनी गोंधळ केला पण आजही आपणच अध्यक्ष आहोत संचालकांच्या बेकायदेशीर कृत्याबाबत आपण न्यायालयात धाव घेणार आहोत चित्रपट महामंडळाच्या पैशावर डोळा ठेवणारे हे संचालक चोर आणि बदमाश असल्याचा आरोपही मेघराज राजे भोसले यांनी केलाय म्हणून लोक आहेत जे चोर लोक आहेत आणि ज्यांचा फक्त पैशावर डोळा आहे यासाठी पुढे आलेले आहेत वर्ष उजगावकरांना काय भत्तेची गरज आहे मला काल अविश्वास ठराव करताना त्यांनी कारणे सुद्धा दिली नाही की ह्या या आपल्या घटनेमध्ये कुठेच अविश्वास ठरावाची तरतूद नाहीये त्यामुळे हा अविश्वास ठराव मी अमान्य करतो मी स्वतःला अजूनही अध्यक्ष समजतो आणि मी अध्यक्षच राहणार मी कायदेशीर लढाई लढणार आणि ह्या जे बेकायदेशीर काम आहेत किंवा ज्या उद्देशाने हे अडचणी एकत्र आलेले आहेत त्यांना सर्व कोल्हापूरकर आणि महाराष्ट्रातल्या तमाम सभासदांच्या पुढे उघडे केल्याशिवाय राहणार नाही राज्यभर विविध संघटनांमध्ये विखुरलेल्या शेकडो कलाकारांना एकत्र आणून त्यांची शिखर संस्था म्हणून महाकला मंडळ सुरू केलंय या महाकला मंडळाबरोबर चित्रपट महामंडळाचा कसलाही करार झालेला नाही सर्वजण एकत्र यावेत आणि राज्य शासनाकडून या कलाकारांना विविध सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण सर्व संघटना एकत्र केल्या त्यामुळं चित्रपट महामंडळाला महाकला मंडळाच्या दावणीला बांधण्याचा प्रश्न उद्भवत नाही असंही राजे भोसले म्हणाले एकशे पंचवीस कलावंत संघटना आहेत जसं अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ असेल तमाशाचे असतील लोककलेंच्या असतील किंवा इतर सगळेच कलाप्रकार जवळजवळ पासष्ट कलाप्रकार एकत्र करून आणि त्यासाठी पासष्ट कलाप्रकारासाठी काम करणाऱ्या एकशे पंचवीस संघटना मी एकत्र केल्या गेलो गेल्या सहा महिन्यात हवी चित्रपट महामंडळ दावणीला बांधणं म्हणजे त्यांच्यासाठी काही मी केलं आहे काही आहे किंवा त्यांच्या अंडर काम केले असं काहीच नाही आणि हे सर्व संचालकांना विचारून केलेलं आहे चौदा एप्रिलला आमच्या व्हॉट्सअप ग्रुप डायरेक्टर व्हॉट्सअप ग्रुपवर क्लिअर दिलेलं आहे त्यांना त्यांनी मंजुरीही दिलेली आहे पण केवळ आता इलेक्शन डोळ्यासपटीवरून मला बदनाम करण्यासाठी डाव आहे बाकी काहीच नाही पण यातून सामान्य कलावंतांचं नुकसान होणार आहे एवढंच मला माहिती आहे ज्येष्ठ संचालिका वर्षा उसगावकर यांनी कार्यकारिणी बैठकीत कोल्हापूरला कार्यालय करायची काय गरज होती असा प्रश्न विचारला यावरून हे संचालक कोल्हापूर विरोधी आहेत हे स्पष्ट झाल्याचंही राजे भोसले म्हणाले आमिष आणि प्रलोभनं दाखवून संचालकांना एकत्र आणणाऱ्या कारस्थानी मंडळींचं पितळ येत्या निवडणुकीत सभासद उघड करतील असंही ते म्हणाले पत्रकार परिषदेला संजय ठुबे चैत्राली डोंगरे शरद चव्हाण रवी गावडे उपस्थित होते